नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चना किचन ब्लॉग मध्ये। आज आमच्याकडे भागवत सप्ताह चालू आहे, त्यातला काही भाग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा। धन्यवाद। शेतकरी नसला तर खाणार काय? तो पिकवतो तो। लोक एरवी कोणाची वस्तू छापलेल्या किमतीत घेतात आणि भाव करायला मात्र शेतकऱ्याच्या मालाजवळ येत। ते शेतकरी हायवेला रस्त्याला बसलेले असतात ना, 100 रुपयाचे 5 पेरू घेतले ना तर 1 त्याच्याकडून फुकट कापून घेऊन खाणारच। मॉलमध्ये डेअरिंग करून पा, थैल्या सुद्धा विकत घ्यायला लागतात। ते बिचारी भाजीवाली आजी बसलेली असते, कोथिंबिरी तर जणू काय फ्री मधलंच आलेलं आहे। आम्हाला हिरो माहित पाहिजेत, मला नाव नाही सांगितलं नाही तर ते राहून जायचं आपलं। पद्मश्री कोणाला मिळाला सांगा तिकडे, मीच किती बोलायचं जा। पद्मश्री पुरस्कार 2 वर्षापूर्वी नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात लागून आहे, तुम्हाला टेकलेला आहे अकोले तालुका। बियाण्यांचं ना ते आजा पर्वत माळमट याच्यात त्या बाजूलाच तर त्यांचं गाव आहे। जोरात आग मारल्यावर आवाज जाईल तिथून। घरी जाऊन आता पहिलं वाचून या, बियाण्यांचा संग्रह केला जाऊ नाही फार ताणण्यात आलं तर मिटवून घेऊ। राहीबाई पोहे, पद्मश्री मिळाला कशासाठी? त्यांनी आपले भारतातले जुने बियाण्यांचे वाण सांभाळले। अख्खा भारत तिला बीजमाता म्हणून हाक मारतो। सगळे जुने वाण सांभाळले, हे आता हायब्रिड संकरित नंतर आलं। मत्स्य अवताराचा संदेश आहे, जे जे तुमचं जुनं आहे त्याचं संरक्षण करा, नुसती बियाणीच नाही, काही काही परंपरा आहेत, काही पदार्थाच्या परंपरा आहेत। अनारसे माहितीये काही दिवसांनी गायब होतील, बनवताच येत नाही। पद्मश्री पुरस्कार संरक्षण मत्स्य अवतार कुर्म संवाहन वाहून नेणे पृथ्वी काय, जेव्हा मंथन झालं समुद्र मंथन, खर तर दुर्वासाच्या शापाने इंद्राची संपत्ती पाण्यात पडली समुद्रात। इंद्र ब्रह्मदेवाकडे गेलं, मला परत मिळालं पाहिजे माझं ते सगळं गेलेलं। ब्रह्मदेव म्हणाला त्याच्यासाठी मंथन करावं लागेल। मंथन करायला ते म्हणाले, मंथन करायला तुमचं एकट्याचं काम नाही, तुम्हाला सगळ्यांची मदत घ्यावी लागेल। इंद्र म्हणाला त्यांची आमची तत्व पटत नाही। ते म्हणाले तत्व जरी पटत नसली तरी तुम्हाला जर पाहिजे तर मग तत्वाला सगळा रामराम ठोकावा लागेल। ते म्हणाले आम्ही एकत्र यावंच लागेल, कधी या, भले पहाटे या, दुपारी या, संध्याकाळी या, करा काय करायचं ते। तत्व बासनात गुंडाळून ठेवली, दानवांची मदत घेतली। मंथन सुरू झालं, वासुकी पर्वतात वासुकी सर्पाची दोरी आणि मेरू पर्वत त्याची रवी। बरं, जेव्हा मंथन सुरू केलं तो पर्वत खाली जाऊ लागला। पर्वत खाली गेला तर मंथन कसं होणार? मग मंथनाचं कार्य अविरत व्हावं सगळ्या देवतांनी प्रार्थना केली। प्रार्थना केल्यानंतर भगवान कुर्मरूपाने प्रगट झाले आणि कुर्म भगवंताने आपल्या पाठीवर मेरू पर्वत सांभाळला। जरा सोप बोलू, समाजात काही चांगलं चाललं असेल आणि एखाद्या चांगल्या कामाला जर अडचण येऊ लागली तर तिथला भार आपल्या पाठीवर व्हावा, कुर्म अवताराचा संदेश।
कोणाचं लग्न जमत असेल तो पटकन मोडण्याचा फोन करावा. मत्स्य, कुर्म, वराह, संशोधन. पृथ्वी रसातळाला गेली होती शोधून आणली. चांगल्या गोष्टी रस्त्यावर मिळत नाहीत त्या शोधून आणाव्या लागतात. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, संगोपन. सप्तम स्कंदातली कथा आहे. हिरण्यकश्यपाने सांगितलं माझ्या राज्यात देवाचं नावच नाही घ्यायचं. त्यावेळेला पोटी जन्माला आला प्रल्हाद, तो तर भजन करणारच निघाला. आता काय करावं? त्याने सांगायचं माझ्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही, आणि यांनी भजन मंडळ स्थापन केलं होतं. सगळ्यांना घेऊन भजन चालायचं. शेवटी बापाने विचारलं कुठे आहे तुझा देव? ते म्हणाले कुठं नाही ते विचारा. खांबावर लात मारली, कडकड कडकड असा आवाज झाला, आणि भगवान नृसिंह गर्जना करत बाहेर आले. बोलो नृसिंह भगवान. त्या हिरण्यकश्यपाला मांडीवर धरलं, फाडलं. छत्रपती शिवरायांनी जसा अफजल खान फाडला होता, कोथळा बाहेर काढला होता, ही कुठून प्रेरणा आहे? भगवान नरसिंहाची. म्हणून छत्रपती शिवराय हे नृसिंह आहे. काही लोक कदाचित असं पण सांगतील शिवराय आणि अफजल खान नाईस फ्रेंड, ग्रेट फ्रेंड होते, काय काय नाही करतील, डोकी फिरली. अरे तो छत्रपती शिवरायांना मारायलाच आला होता, काय लग्नाचा बस्ता बांधायला आला होता काय? काय दख्खन मध्ये त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी जे अफजल खानाच्या बाबतीत केलंय ना, प्रेरणा कुठली? नरसिंहाने हिरण्यकश्यपाचं पोट फाडलं आणि प्रल्हादाचं अंग चाटलं, त्याला उचलून कडेवर घेतलं. प्रतिबंधाला नष्ट करून संकल्पाला उचलून धरणं. प्रल्हाद, संगोपन, नरसिंह भगवान. वामन, बळीराजा जेव्हा आपल्या शक्तीने तपोबलाने इंद्राची सत्ता आपल्या हाती घेतो, बळीराजाबद्दल वाईट वाटण्याचं काही कारण नाही. बळीराजाने केलेले तीन चुका आहेत. बळीराजा म्हणजे शेतकरी हा आपण मानलेला अर्थ आहे. बळी हा एक राजा होता हे पहिलं ध्यानात घ्या. वामन ब्राह्मण आहे, मग ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर काहीतरी फायर करायचं आणि आपल्या ग्रंथांमध्ये काहीतरी आपल्या डोक्याने इतिहास घुसडायचा, हे जुन्या पद्धती आहे. हे असं चालतच आलेलं आहे, अजून पुढे करत राहणार लोक. बळीराजाने ब्राह्मणांना सांगितलं तुम्ही ब्रह्म स्वरूपाचा बोध देण्यापेक्षा कर्मकांडात गुंतवा, ही शांती करा, ती शांती करा, पाहिजे तेवढी दक्षिणा घ्या, हे त्यांनी सांगितलं होतं. क्षत्रियांना सांगितलं तुमच्या बळाचा वापर करून जितकी जमीन जितकी संपादित करता येईल तितकी करा. वैश्यांना सांगितलं तुम्ही नफेखोरी करा. समाज जेव्हा भोगवादी बनतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास स्त्रियांना होतो. म्हणून एका स्त्रीने त्या बळीराजाच्या विरोधात आंदोलन केलं. तिचं नाव होतं आदिती. तिने पयोव्रत नावाचं एक व्रत केलं, त्याच्या परिणामात भगवान तिच्या पोटी जन्माला आले. बोलो वामन भगवान की जय. होते बटू, पण दारात गेल्यानंतर पाय उचलला तो कुठपर्यंत गेला? वामन मूर्ती त्रिविक्रमा, याला म्हणतात संक्रमण. तुम्ही छोटे असा ना, आज भारतात सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस, सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून जो ओळखला जातो तो समूह, त्याचा निर्माता कोण होता? सौराष्ट्रामध्ये चोरडिया नावाचं गाव आहे, द्वारका सोमनाथ रोडवर आहे. ते गेले होते ते 2 ते 7. चोरडिया नावाच्या त्या गावामध्ये एका पेट्रोल पंपावर वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी एक मुलगा उभा राहिला होता. आज प्रत्येक रोडवर त्याचा पेट्रोल पंप उभा राहिलाय. त्या मुलाचं नाव होतं धीरूभाई अंबानी. वामन मूर्ती त्रिविक्रमा. एक तो वडापाव वाला अख्या महाराष्ट्राला भारी पडलाय. खाता का एखादी, प्याता का नेता,
ती प्रेरणा कशाची? तुम्ही छोटे आहात ना, मोठं स्वप्न पहा. परशुराम संपादन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि ब्राह्मणांना दान केली. खूप संपादन करा, स्टोर करा आणि दान सुद्धा करा. सोपं सांगतो, धरण का बांधतात? पाणी अडवायला. पाणी का अडवतात? बोला बारबी डॅम. धरण का बांधलं? पाणी अडवलं. पाणी अडवायला. पाणी का अडवलं? सोडायला. याचा अर्थ अडवायचं कशासाठी? सोडायचंय म्हणून. मग ते चाललं होतं तेच जाऊ द्यायचं ना? नाही ना. ते जे चाललंय ते त्याच्या वेळेत गेलं तर तिकडं कोणाच्याच उपयोगाला येणार नाही. त्याला त्याच्या वेळेत येऊ द्यायचं आणि आपल्या वेळेत सोडायचं. मग धरणातून रोटेशन निघतात. तसं पैसा खूप कमवा, चांगली माणसं खूप श्रीमंत झाली पाहिजे, तेव्हा सत्कर्म सत्कार्य उभी राहतील. आम्ही काल कीर्तनाला गेलो होतो सकाळी, मानेरे म्हणून गाव आहे. आमच्याकडे मिठाई आणण्याची पद्धत आहे. त्यांच्या सगळ्या मुलींनी मिठाईसाठी सगळं काढलेलं कॉन्ट्रीब्युशन थांबवलं आणि शहापूरला आपल्या आश्रमाचं काम सुरू आहे, वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरळांबे म्हणून. त्या सगळ्या मिठाईचा तो निधी त्या बांधकामासाठी त्या मुलींनी स्फूर्त केला. मला म्हणायचं काय, कमवायच्या वेळेला कमावलं पाहिजे आणि सोडायच्या वेळेला योग्य वेळी सोडलं पाहिजे. कुठं सोडाल? देव देश धर्म आणि समाज. हा कुठं सोडतो? पुरीच्या लग्नात नोटा उडवतो. तो उन्माद आहे, विनियोग नाही. संपादन आणि दान. राम अवतार संघटन, सिम्बॉल ऑफ ऑर्गनायझेशन, असोसिएशन. सांगतो तुम्हाला, रावणाच्या जेव्हा लंकेत प्रभू शिरले तेव्हा रामासोबत किती माणसं होती? बोला किती जण होते माहिती? संख्या करता आली तर करा. 18 पद्म वानर करती बुभुकार. 18 पद्म आपण तर अजून एकक दशक शतक मध्येच आहोत. पद्म ही संख्या आहे. 18 पद्म वानर होती रावणाच्या घरात शिरताना. रावणाच्या घरात शिरताना ज्याच्या सोबत 18 पद्म माणसं आहे, स्वतःच्या घरातून निघताना सोबत कोण होत? काही नाही, बायको आणि भाऊ. मग जो घरातून निघताना एकटा निघाला, ज्याच्या सोबत दोनच माणसं घरातली आहेत, तो लंकेत शिरताना 18 पद्म वानर. राम प्रभू म्हणजे संघटन, ऑर्गनायझेशन. कसं टिकतं संघटन सांगू? नियम आहे. अनुयायांनी नेत्याचा आदर करावा आणि नेत्यांनी अनुयायाला प्रेम द्यावं, संघटना टिकते. ते घडताना दिसत. नेत्याने अनुयायाला प्रेम दिलं पाहिजे आणि अनुयायाने नेत्याचा आदर केला पाहिजे. रामाची संघटना अशीच आहे. रामाला काय मोठमोठे डोंगर आणून टाकणारे वानरच दिसत होते असं नाही. दोन दगडांच्या मधली भेग रेतीने भरणारी, पाठीला वाळू चित्तून आणणारी खारुताई सुद्धा रामाच्या नजरेतून झोपली नाही. तिच्या पाठीवरून रामाचा हात फिरला, संघटन. आणि शेवट आहे तो संवर्धन, म्हणजे आपला गोपू शेठ. शूरसेन राजाचा मुलगा वसुदेव, देवक नावाच्या राजाची कन्या देवकी, त्यांचा विवाह संपन्न होतो. पण कंसाला बाजूला करण्यासाठी माया सांगते, आकाशवाणी सांगते, कंसा तिच्याच पोटी जन्माला येणारी 8वी संतती तुला मारणार आहे. खडग उपसलं, यशस्वी मध्यस्थी केली वसुदेवाने. त्यांची रवानगी तुरुंगात. होणारा आपत्य आणून देईन त्याला तू मार असं सांगितलं होतं ना.
कंसाने सुरुवातीला ती परत केली, पण नारद मुनी म्हणतात याच्याकडून जर पाप व्यवस्थित झालं नाही तर हा जिवंत राहील. कधी कधी देव एखाद्या माणसाच्या हातून एवढे चुकीचे निर्णय करून घेतो ना, का देवाला त्याचा सुपडा साफ करायचा असतो. आपण विचार करतो की हा माणूस एवढा कसं काय चुकतो, एवढा कसं काय चुकतो. देवाला माहिती याला असा ठेचायचा आहे ना, एकदा का परत उठलाच नाही पाहिजे. त्यामुळे सगळे रॉंग डिसिजन होऊन जातात माणसा. सहा मुलं मारली त्या देवकीची सख्या बहिणीची. सातव्या वेळेला बलराम दादाला नेऊन ठेवलं योगमायाने, आणि आठव्या वेळेला श्रावण मास वद्य पक्ष अष्टमी तिथी बुधवार रोहिणी नक्षत्र उत्तर रात्री भगवंताने येण्याचं निश्चित केलं. अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या मथुरेच्या कारागारामध्ये वसुदेवाच्या पुढ्यात मैया देवकीच्या द्वारा जन्माला येतात, प्रगट होतात. तो प्रागट्याचा उत्सव गोपाल कृष्ण भगवान. पण मथुरेतला कृष्ण मथुरेत आनंद देत नाही, त्यासाठी तो गोकुळात यावा लागतो. म्हणून सगळ्या जनमानसाने भगवंताचं स्वागत केलं. Yeah.
नाचायला बिल असा आनंद सोहळा सगळ्या मुरबाडला भगवान कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. कधीचा क्रम या रीतीने सुरू राहील. द्याबरोबर 5 वाजता.